आज छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमवेत देवसाने तालुका दिंडोरी व मांजरपाडा तालुका सुरगाणा येथील बोगद्याची व धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या 8.96 किमी लांबीच्या बोगद्यापैकी 120 मीटर काम अपूर्ण आहे, तर 3.20 किमी लांबीच्या उघड्या चराचे पूर्ण काम झाले. तसेच धरण आणि सांडव्याचे सुमारे 80% अधिक काम पूर्ण करण्यात आलेले आहे. बोगद्याचे केवळ 120 मीटर काम बाकी असून दररोज 1.8 मीटर बोगद्याचे काम पूर्ण केले जात असल्याने 31 जानेवारी पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होणार असून त्याचबरोबर धरणाचे अपूर्ण काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हा जो बोगदा जो आहे एकूण 8960 मीटरचा बोगदा आहे. देवसानेच्या बाजूने जो आहे आपण बरंचसं काम पूर्ण केलं, म्हणजे तोंडाच्या बाजूने फक्त मध्ये एक 2 मीटरची भिंत जी आहे म्हणजे शिल्लक ठेवलेली आहे जेणेकरून पाणी इकडे येऊ नये आणि पुढचं काम करायला सोपं जावं. तिकडचं झाल्यानंतर आपण या तोंडाने आता हा ॲप्रोच आहे, या तोंडाने आतमध्ये जाऊन जे आहे काम सुरू केलं. 120 मीटर काम जे आहे अजून शिल्लक आहे. याच्यामध्ये हा 4.6 मीटरची जी त्याची उंची आहे या बोगद्याची आणि 3.8 मीटर त्याची रुंदी आहे. रोज 1.8 मीटर रोज काम जे आहे होत आहे. रोज 1.8 मीटरचं काम होत आहे. आता इकडे हे सगळं काम झाल्यानंतर इथे 1-2 मीटरची जी आहे भिंत ते ठेवतील शिल्लक. मग ती जी 2 मीटरची एक मध्ये पडदी ठेवलेली आहे ती क्लिअर करून सगळं झालं की मग शेवटचे जे आहे 2 मीटरची जे आहेत तर ते ब्लास्टिंगने उडवतील. 31 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल. 1.8 मीटर पर डे या हिशोबाने हा हिशोब आहे. रोजच्या रोज त्यांचं ब्लास्टिंग चालू आहे, सध्या काम चालू आहे. रोज मी सांगितलं तेवढं डोंगर जो आहे पोखरला जातो आहे, रोज तेवढं मटेरियल जे आहे बाहेर काढलं जात आहे. तर 31 जानेवारीपर्यंत आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त मला असं वाटतं की सगळं काम पूर्ण झालं तर मग तिकडचं पाणी जे आहे जे अडत होतं या डोंगरामुळे ते काही अडणार नाही आणि पुढे जे आहे ते पाणी जे आहे पुणेगावकडे जे आहे सरकू शकेल. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवा, राष्ट्रवादी जलचिंतनचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार, माजी आमदार जयवंतराव जाधव, डॉक्टर भारती पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काळे, प्रकाश वडजे, अरुण थोरात यांच्यासह कार्यकारी अभियंता गिरीश संगानी, उपकार्यकारी अभियंता विश्वास दराडे आदी उपस्थित होते. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे मांजरपाडा या महत्वाकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे अडवून 845 दलकूप पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहेत. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.